एका नदीच्या किनारी त्याच नदीला जोडला गेलेला एक मोठा तलाव होता. त्याच्यात तीन मासोळ्या राहायच्या. त्यांची नावं होती सुमा, नीमा आणि रीमा. सुमा बुद्धिमान होती, नीमा चलाक आणि रीमा एकदम बुद्धू. एक दिवस संध्याकाळी कोळी नदीमध्ये मासे पकडून घरी चालले होते. त्यांच्या जाळ्यात खूपच कमी मासे आले होते आणि म्हणून त्यांचे चेहरे उदास होते. आज पण जाळ्यात किती कमी मासे आले आहेत. इतकी मोठी नदी आणि इतके कमी मासे, असं कसं होऊ शकतं? अरे बघ, इतके सगळे मासे खाऊ पक्षी. पण इथे या नदीमध्ये तर इतके कमी मासे आहेत, मग हे पक्षी इतके जाडजूड कसे होत आहेत? हे मासे खाऊ पक्षी कुठून येत आहेत? या सर्वांच्या चोचीत तर मासे आहेत आणि आपली जाळी रिकामी आहे. चल जाऊन बघूया. मित्रा, मला वाटतं झाडांच्या मागे नदीशी जोडलेला तलाव आहे जिथे भरपूर मासे पोसले जात आहेत. हो, मला पण असंच वाटतंय. चल बघूया जाऊन. हा बघ तलाव, मला वाटतं झाडांच्या मध्ये लपला गेला असल्यामुळे हा तलाव आपल्याला कधी दिसलाच नाही. मला वाटतं सगळे मासे इथे येऊन राहत आहेत. अंडी घालण्यासाठी नदीतले सगळे मासे इथे येत असतील. इथे आपल्याला भरपूर मासे मिळतील. आता तर संध्याकाळ होणार आहे, उद्या सकाळीच येऊन इथे जाळं टाकूया. तू त्या कोळ्यांचं बोलणं ऐकलंस का? आता इथे राहण्यामध्ये आपल्या जीवाला धोका झाला आहे. धोक्याची सूचना आपल्याला मिळाली आहे. वेळेवरच आपण आपला जीव वाचवण्याचा उपाय केला पाहिजे. मी तर आत्ताच्या आत्ता हा तलाव सोडून जवळच्या नदीमध्ये जाणार आहे. त्यानंतर सकाळी कोळी येऊ दे, जाळं फेकू दे, मला काय. तोपर्यंत तर मी खूप दूर निघून जाईन. तुला जायचंय तर तू जा, मी काही येणार नाही. आता अजून धोका आला आहे कुठे, त्यामुळे इतकं घाबरण्याची काय गरज आहे. संकट कदाचित येणारही नसेल. त्या कोळ्यांच्या इथे येण्याचा कार्यक्रमही रद्द होऊ शकतो. रात्री त्यांचं जाळं उंदीर कुरतडू शकतात. रात्री त्यांच्या वस्तीमध्ये आगही लागू शकते. पूर येऊन त्यांचं गाव नष्टही होऊ शकतं. काही होऊ शकतं, म्हणून त्यांचं येणं निश्चित नाहीये. जेव्हा ते येतील तेव्हा विचार करू. मी त्यांच्या जाळ्यात अडकणारही नाही कदाचित. पळून जाण्याने काहीच होणार नाही. कोळ्यांना यायचं असेल तर ते येतील. आपल्याला जाळ्यात अडकायचं असेल तर आपण अडकू. नशिबात मरणच लिहिलंय तर काय बरं करणार आपण. हे बघा, तुम्ही दोघे माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणी आहात. ह्यासाठीच म्हणतीये मी की तुम्ही माझ्या सोबत चला. इथे राहणं म्हणजे जीवाला पण धोका आहे. जेव्हा आपण स्वतःच आपला जीव वाचवू शकतो तेव्हा देवावर आणि नशिबावर का विश्वास ठेवायचा. मला तर माझ्या चलाखीवर पूर्ण विश्वास आहे. कसंही करून मी नक्कीच वाचणार आहे. आणि माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तो मला काहीही करून नक्कीच वाचवेल. तुम्ही आला असता तर बरं झालं असतं. इथे राहण्या जीवाला खरंच धोका आहे. बरं, मी निघते. तुम्ही दोघी सांभाळा स्वतःला. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच कोळी तलावाच्या किनाऱ्यावर आले. मला वाटतंय आज पूर्ण जाळं भरून मासे मिळणार आहेत. आज आपण या तलावातले सगळे मासे पकडून घेऊन जाऊ. हो, पण आता आपण उशीर नाही केला पाहिजे. आपलं बोलणं ऐकून मासे इथून पळून जाण्यापूर्वी आपण जाळं पसरवून ठेवलं पाहिजे. हे काय, कोळी तर आलेत, आता आपण काय करायचं? घाबरू नकोस, काय माहित आपलं नशीब चांगलं असेल आणि आपण जाळ्यात अडकणारच नाही. ताई, नशिबावर विश्वास ठेवून बसून राहिलो तर जीव गमवण्याची शक्यता आहे. चल लवकर लपायला जागा शोधू आपण. नाही, जर नशिबात मरण लिहिलंय तर ते कुठेही लप, जाळ्यात अडकणार हे नक्की. जशी तुझी मर्जी, मी तर चालले कुठेतरी लपायला. कुठे लपू, कुठे लपू. जवळपास लपण्यासाठी पोकळ जागा सुद्धा दिसत नाहीये. आता आठवलं, बऱ्याच दिवसांपासून तलावात एक मुंगुसाचं प्रेत तरंगतंय. माझ्या बचावासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. चल रीमा, कमीत कमी माझ्या बरोबर तिथे लपायला तरी चल. नाही, मी तर इथेच राहीन. तू जा घाबरट कुठली. नीमा धावत जाऊन मुंगुसाच्या पोटात जाते. बरं झालं असतं जर मी सुमा बरोबरच गेले असते. इथे किती दुर्गंधी सुटलीये. वा, कितीतरी मासे आले जाळ्यामध्ये. हे तर केव्हापासून मेलेल्या त्या मुंगुसाचं प्रेत आहे. चढून गेलाय. किती दुर्गंध येतोय. हे प्रेत मी परत फेकतो. जीव वाचला तर सगळंच मिळालं. मेलेल्याचा आसरा घेऊन मी जगले. आपण नशिबावर विश्वास ठेवून गप्प नाही बसलं पाहिजे आणि संकट समयी योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं असतं. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.